हॅलो फ्रेंड्स वेलकम टू टूब्रीम हॅलो आज आपण पाहणार आहोत क्लास टूचा लेसन फोर पॉईंट फोर हू इज बेटर म्हणजे कोण आहे चांगला ओके लिसन रिपीट एंड अनेक्ट वन्स अपॉन अ टाइम देर लिव्ड अ मंकी अँड एन एलिफंट इन अ फॉरेस्ट म्हणजे एका जंगलामध्ये एक, जंगला एक माकड एक हत्ती राहत होता वन डे स्टार्टेड फायटिंग एका दिवशी त्यांच्यामध्ये फायटिंग सुरू झाली भांडण सुरू झालं काय बरं भांडण होतं पाहूया आय एम स्ट्रॉंग आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स एलिफंट काय म्हणतोय की मी स्ट्रॉंग आहे आणि मी मोठे मोठे असे लाकडाचे ओंडके इकडून तिकडे घेऊन जाऊ शकतो हा 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 बट आय एम व्हेरी क्विक आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनादर मग की काय म्हणतोय की हां असशील तू स्ट्रॉंग पण मी तुझ्यापेक्षा चपळ आहे मी पटापट एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू शकतो मग हु 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 इज फाऊ फायटिंग लाऊडली आय वॉन्ट टू स्लीप इकडे हे आऊल आहे हे काय आहे आऊल म्हणजे घुबड ते काय म्हणत आहे कुणाला रे फायटिंग करायची एवढ्या जोरजोरात मला झोप उद्या मला झोपायचं आहे सॉरी व्हेरी सॉरी प्लीज टेल अस हू इज बेटर द एलिफंट ऑर आय ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक महामंकी म्हणतो आहे आऊलला सॉरी हां तुला त्रास दिला पण तू सांग बरं आमच्या दोघांमध्ये कोण चांगलं आहे एलिफंट आहे की मी आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणजे तो ताकदवर आहे तर मी चपळ आहे कोण बरं आहे आमच्यामध्ये चांगलं मग आऊल काय म्हणतोय पाहूया डोंट वरी वी विल फाईंड आउट काळजी करू नका आपण शोधूया कोण आहे देअर इज अ मँगो ट्री जस्ट अक्रॉस द रिव्हर गो अँड ब्रिंग वन स्वीट राईप मँगो फ्रॉम देअर देन आय विल टेल यू हु इज बेटर मग तो म्हणाला एक काम करा तिथे ना अक्रॉस द रिव्हर म्हणजे नदीच्या पलीकडे असं नदीकडच्या पलीकडच्या काठावर असं मग तिकडे नदीच्या पलीकडच्या काठावरती एक आंब्याचं झाड आहे तिकडे जाऊन एक गोड पिकलेला आंबा घेऊन या मग पाहूया मी सांगतो की कोण बेटर आहे ते देन स्ट्रोल द एलिफंट अँड हॉप द मंकी टू द रिव्हर बँक तो मंकी आणि तो एलिफंट होता तो नदीच्या काठावर पोहोचले मग मंकी काय म्हणतोय ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर वॉटर इज डीप आय एम गोईंग बॅक तर तो मंकी म्हणतोय नाही नाही मला ह्या नदीतून पलीकडे जायला भीती वाटते ही नदी तर खूपच पाणी या नदीचं खूपच खोल आहे मी तर परत चाललो आहे बाबा मग एलिफंट डोंट वरी डिअर जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर मग एलिफंट म्हणतोय अरे काळजी नको करू चल तू माझ्या पाठीवर बस आपण ही नदी पार करून जाऊया बोथ ऑफ देम क्रॉस द रिव्हर देर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट येलो राईप मँगोज बट दे वेअर ऑन हाय ब्रांचेस मग त्या माकडांनी एलिफंटच्या पाठीवर बसून ती नदी दोघांनी पण क्रॉस केली मग पलीकडे गेल्यावर खूप मँगो ट्रीज होतं आणि त्याला खूप छान गोड पिवळे पिवळे आणि पिकलेले आंबे आले होते पण oh, no, ते खूपच उंचावर होते मग आता हा एलिफंट ओ नो आय कांट रीच हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द आऊल मग तू एलिफंट म्हणतो आहे अरे मी तर ह्या आंब्यापर्यंत पोहोचूच शकत नाही मी कसं परत त्या आऊलला त्या घुबड्याला आंबा नेऊन देणारे मग मंकी म्हणतोय दॅट्स इझी लेट मी डू दॅट मग मंकी म्हणतो अरे हे तर खूपच सोपं आहे थांब मी करतो ते काम द मंकी जम्प्ड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड अप अ स्वीट राईप मँगो आणि त्या माकडाने काय केलं पटकन त्या झाडावरती उडी मारली आणि पटकन पिकलेला आणि गोड असा मँगो तोडला दे केम बॅक टू द वाईज ओल्ड आउल अँड गेव हेम द मँगो ही वॉज व्हेरी हॅपी मग त्यांनी परत आले आणि त्या घुबड्याला तो आंबा दिला आणि ते घुबड्या तर खूप खुश झालं होतं मग नाव यू टेल मी हू इज बेटर मग आता पहा पहा बरं का इथे हा जो औल आहे तोच विचारतोय आता तुम्ही सांगा कोण आहे बेटर एलिफंट अँड मंकी फॉगट देअर फाईट अँड औल फट इट्स नॅप आणि एलिफंट विस्त आणि मंकी होते ते दोघं आपलं भांडण विसरूनच गेले आणि जो औल होता सुद्धा त्याची झोप विसरून गेला आणि मग ते विचार करायला लागले इथे पहा एलिफंट विचार करतोय आय एम स्ट्रॉंग द मंकी इज क्विक अँड यू आर वाईज ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग वॉट अबाउट यू माय फ्रेंड्स वॉट आर यू गुड ॲट म्हणजे एलिफंट म्हणतोय की मी चांगला ताकदवर आहे माकड खूप चप्पळ आहे आणि औल घुबड काय आहे खूपच हुशार आहे वाईज वाईज म्हणजे शहाणा हुशार म्हणजे आपण सगळेजण कशाना कशामध्ये कशाम चांगले असतो मग तुम्ही सांगा बरं फ्रेंड मी कशामध्ये चांगले आहात मंकी पण विचारतोय शोधा बरं तुम्ही कशामध्ये चांगले आहात ओके मग आता हे तुम्ही शोधायचे मग आपले आन्सर कसे असू शकतात पहा कुणाला छान ड्रॉइंग करता येतं मग काय म्हणणार आपण आय एम गुड ॲट ड्रॉइंग समजा कुणाला डान्स करता येतो तर मग काय म्हणणार आपण आय एम गुड ॲट डान्सिंग असं तुम्ही शोधून काढा बरं तुम्ही कशामध्ये चांगले आहात ॲक्टिव्हिटी आपल्याला ले ले या लेसनमध्ये दिली आहे मेक सेंटेन्सेस म्हणजे वाक्य बनवा मग पहा हीच वाक्य दिली आहेत त्यांनी मग पहिलं काय बघा आय एम hey, हे आय एम घ्यायचं मग दुसऱ्या बॉक्समधलं गुड ॲट घ्यायचं आणि तिसऱ्या बॉ बॉक्समधलं एक कुठलं तरी व्हर्ब घ्यायचं जसं की पहा सिंगिंग सिंगिंग म्हणजे गाणं म्हणणे रनिंग रनिंग म्हणजे पळणे प्लेईंग कबड्डी म्हणजे कबड्डी खेळणे स्विमिंग म्हणजे पोहणे पेंटिंग म्हणजे पेंट करणं आणि डान्सिंग म्हणजे नाचायचं आता पहा बरं तुम्ही काय कशामध्ये चांगले आहात तसं तुम्ही सेंटेन्स तयार करा जसं की पहा आय एम गुड ॲट सिंगिंग किंवा आय एम गुड ॲट रनिंग ओके तर नेक्स्ट दिले त्यांनी माय मदर इज मग माझी आई काय बरं चांगलं करते माय मदर इज गुड ॲट सिंगिंग किंवा माय मदर इज गुड ॲट रनिंग माय मदर इज गुड ॲट पेंटिंग माय मदर इज गुड ॲट डान्सिंग फॉर एक्झाम्पल ओके मग तसं तुम्ही सेंटेन्स हे सगळे बनवायचेत बरं का नेक्स्ट आता आपल्या आईबाबांमधलं आपली बहीण भाऊ यांच्यामधलंसुद्धा आपल्याला शोधायचं आहे माय फादर इज गुड ॲट आपले बाबा काय बरं चांगलं करतात ते लिहायचं ओके नेक्स्ट माय फ्रेंड इज गुड ॲट मग तुमच्या फ्रेंड कश काय चांगलं करतो ते लिहायचं माय सिस्टर इज गुड ॲट म्हणजे माझी बहीण काय चांगलं करते आणि माय ब्रदर इज गुड ॲट आणि भाऊ काय चांगलं करतो हे तुम्ही शोधायचे आणि सेंटेन्स तयार करायचे And don't forget to click on the like icon. Thank you for watching.